नमस्कार, मी राम धनगर वत्सगुल्म लाईव्हच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. कालपर्यंत आपला जिल्हा हा कोरोनामुक्त होता, अर्थात जिल्ह्यामध्ये जे काही 8 कोरोनाचे रुग्ण आढळले होते त्यापैकी 6 जण बरे होऊन घरी परतले होते आणि 2 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु 1 जून रोजी नवी मुंबईच्या वासी डॉकयार्ड या भागातील एक महिला जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील भोईनी या गावामध्ये दाखल झाली होती. 1 जूनला सदर महिलेचे स्वॅब रिपोर्ट पाठवले होते आणि आज 3 जून रोजी या महिलेचे स्वॅब रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. बघा, आता ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाची 1 आहे. म्हणजे आतापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये 9 रुग्ण आढळलेले आहेत. हा आजचा जो काही आढळलेला रुग्ण आहे तो 9वा रुग्ण आहे. काही दिवसापूर्वी ही महिला नवी मुंबईतील वासीहून मानोऱ्या तालुक्यातील भोईनी या गावामध्ये दाखल झाली होती. भोईनी या गावात ती महिला ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली त्या सर्व नागरिकांचा शोध घेणं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. तुर्तास भोईनी हे गाव सीलबंद करण्यात आलेलं आहे आणि काल आणि आज जेवढे काही स्वॅब नमुने घेतलेले आहेत तर त्या 66 स्वॅब नमुन्यांचा रिपोर्ट केव्हाही येऊ शकतो. तर जे काही प्रलंबित अहवाल आहेत त्या प्रलंबित अहवालाची संख्या आहे 66. मित्रांनो, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, तसा लॉकडाऊनच्या नियमामध्ये बरीचशी शिथिलता आपल्याला मिळालेली आहे. लॉकडाऊनच्या नियमामध्ये जरी आपल्याला शिथिलता भेटली असली तरी कोरोनाचं संकट अजूनही आपल्या महाराष्ट्रावर आपल्या जिल्ह्यावर डोंगावत आहे. जेवढे काही महानगरातून व्यक्ती येत आहेत बऱ्याच अंशी त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लागण होताना आपण पाहत आहोत. तर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. सध्या 66 रुग्णांचा अहवाल अद्यापही प्रतीक्षित आहे. जेवढे काही अपडेट आमच्यापर्यंत येत राहतील नक्कीच आम्ही वत्सगुल्म लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर आता आपली आपल्यालाच काळजी घ्यायची आहे. तुर्तास स्वतःची काळजी घ्या, पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.